येणाऱ्या 2020 मध्ये मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकांमध्ये जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या शाळेतील विनाअनुदानित शिक्षक विजय सुरासे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। कुठल्याही परिस्थितीत हा उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचं विजय सुरासे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार विजय सुरासे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। हा अर्ज भरण्याचं कारण गेल्या 12 वर्षात विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी शिक्षकांविषयी कुठलेही प्रश्न सोडवलेले नाहीयेत। शिक्षकांचे बेरोजगारीचे उद्योगधंद्याचा कोणताही विचार त्यांनी केला नाही। कोरोनामुळे कोचिंग क्लासेस बंद पडलेले आहेत याचा विचारही त्यांनी केलेला नाही। भाजपचे उमेदवार बोराळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे शिक्षकांना भूलतापा देऊन निवडून येतात, त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघ विनाअनुदानित स्पर्धा परीक्षा पदवीधर विद्यार्थी अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरासे यांनी अर्ज दाखल केला आहे। मराठवाडा पदवीधर निवडणुकीमध्ये उभे राहण्याचं कारण म्हणजे आत्तापर्यंत विद्यमान पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी कुठलेही पदवीधरांसाठी एकही 12 वर्षात काम केलेले नाही आहे। बेरोजगारी असेल, शिक्षकांचे विनोदाचे प्रश्न असतील, त्यानंतर उद्योगधंद्याचे प्रश्न असतील, कोरोनाच्या काळात कोचिंग क्लासेस स्पर्धा परीक्षा हे बंद पडलेले असताना त्याच्यासाठी काही योजना असेल, सर्व स्तरावर हे निष्फळ ठरलेले आहे। 12 वर्षात सर्वात निष्क्रिय आमदार म्हणून या ठिकाणी हे आहे आणि हे महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेते म्हणजे BJP चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हाताशी धरून आजीदादाच्या वतीने त्यांना सुयस्कर होईल अशाच उमेदवाराला या ठिकाणी BJP कडून रिंगणात उतरवले आहे की जेणेकरून सतीश चव्हाण यांचा विजय हा सुकर होईल या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो। म्हणून पदवीधर मतदार बंधू भगिनींना मला या ठिकाणी आव्हान करायचं आहे, नम्र विनंती करायची आहे की सतीश चव्हाण असतील आणि BJP चे बोराळकर असतील या दोन्ही उमेदवारांनी आत्तापर्यंत या ठिकाणी पदवीधरांसाठी फुलथापा देऊन या ठिकाणी त्यांना फसवलेलं आहे। या दोन्ही उमेदवाराला यांची जागा दाखवून मला म्हणजे विजेंद्र राधाकिशन सुरासे विनाअनुदानित शिक्षकाला या ठिकाणी पदवीधर आमदार म्हणून या ठिकाणी आपण निवडून आणावं ही या ठिकाणी कळकळीची विनंती। राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना।